मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला. त्वचा आणि केस यांच्या समस्येने आजच्या धकाधकीच्या जीवनातील प्रत्येक स्त्री त्रासलेली आहे. केस आणि त्वचेच्या समस्येवरील चांगल्या उपचारांसाठी प्रत्येकीलाच पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जायला परवडत नाही, त्यामुळे या समस्या दुर्लक्षितच राहतात. ही समस्या लक्षात घेऊन नगरमधील महिलांसाठी कुष्ठधाम रोड सोनानगर इथे डॉक्टर नंदकर यांचं स्किन लेझर आणि कॉस्मेटिक क्लिनिक सुरू झालंय. डर्मेटॉलॉजिस्ट आणि कॉस्मॉलॉजिस्ट डॉक्टर माधुरी साबळे नंदकर यांचं हे क्लिनिक आहे. या क्लिनिक शेजारी समर्थ मेडिकल देखील सुरू झालंय. नगरचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते या क्लिनिक आणि मेडिकलचं उद्घाटन संपन्न झालं. क्लिनिकमध्ये अद्ययावत मशिनरी, माफक दरात त्वचा आणि केसांवरील उपचार केले जातात. तसेच मेडिकलमध्ये नामांकित कंपनीची त्वचा आणि केसांवरील प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. बोलेगाव फाटा इथे या क्लिनिकची एक शाखा आहे. सोनानगरमधील क्लिनिकमध्ये कॉस्मॅटच्या सर्व उपचार पद्धती उपलब्ध आहेत. डॉक्टर माधुरी नंदकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली. आणि माझं मी डर्मॅटॉलॉजी आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे आणि माझे दोन क्लिनिक आहेत, एक बोलेगाव फाट्यावर आहे आणि एक वर्षापासून तिथे सगळं डर्मॅटॉलॉजीचंच आहे सगळं सुरू. आणि आता मला कॉस्मेटचं सुरू करायचं होतं तर माझ्या नवीन शाखेचं ओपनिंग झालं आहे आज. आणि इथे असं आहे की कॉस्मेटच्या सगळ्या प्रोसिजर्स म्हणजे डर्मा रोलर, हायड्राफेशियल, ऑक्सिफेशियल आणि लेझर हे सगळं आणि परत लेझर हेअर रिमूवल अशा कॉस्मेटच्या उपचार पद्धती, स्कार रिमूवल इत्यादी सगळंच करण्यात येईल. आणि डर्मॅटचं तर आहेच आहे, डर्मॅटचं स्किनचे रिलेटेड सर्व आजार, ॲलर्जी रिलेटेड सर्व केसांचे, चेहऱ्याचे इतरही आजार सगळेच उपचार पद्धती इथे उपलब्ध आहेत. या प्रसंगी डॉक्टर सोमनाथ नंदकर यांनी माहिती दिली आहे. आणि तिची डर्मॅटॉलॉजिस्ट आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे. आणि आम्ही आता बोलेगाव फाट्याला एक सकाळी मॉर्निंगला असते 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी इथं सोनानगर चौक इथं आम्ही आता दुसरं क्लिनिकचं ओपनिंग करतो आहे. इथं प्लेन डर्मॅटच्या दृष्टीने सगळे डिझीज म्हणजे कव्हर केलेले आहेत, म्हणजे साधं पिंपल्सपासून तर इतर सोरॅसिस, विटिलिगो असे इतर आजार स्किन, त्याच्या व्यतिरिक्त इथं आम्ही आता लेझर थेरपी आणि कॉस्मेटॉलॉजी याची मशीन आणलेली आहे. याच्यामध्ये अत्याधुनिक पद्धती ट्रीटमेंट केली जाते, जसं की हेअर रिमूवल, लेझर, परत टॅटूचं रिमूव्हल करणं, इवन स्किन ग्लोसाठी वेगवेगळ्या थेरपीज आहेत, मिझोथेरपी वगैरे, असे ऑक्सिफेशियल वगैरे, या अशा प्रोसिजर आम्ही इथं पेशंटला सर्विस त्या रूपाने सर्विस देणार आहोत. आणि हे आता इथून खूप माफक दरात त्याचे रेट पण आम्ही त्यांना हे केलेले खूप अल्प दरात आहेत. आणि आता तुम्हाला म्हणजे असं पुण्याला वगैरे जायची पण गरज नाही, तर तुम्हाला ह्याच क्लिनिकमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल राहतील. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की आता नगरकरांना इथं जेवढा सावडी एरिया आहे तर त्यांना सगळ्यांना दिल्ली गेटशिवाय ऑप्शन नसतं, कारण मॅक्झिमम डर्मॅटॉलॉजिस्ट दिल्ली गेटला असतात. पण आता सावडीमध्ये ही फॅसिलिटी दिल्यामुळं लोकांना तिकडे जायची गरज नाही, त्यांचा खर्च वाचेल त्या ऑटोचा किंवा ट्रान्सपोर्टचा. त्याच्यामुळे आता MRTC पण एक ब्रँच आहे तिथं, त्या लोकांना सर्व्हिस नागापूर MRTC तिथं जवळजवळ 40-45 हजार पॉप्युलेशनला ती सर्व्हिस भेटलेली आहे. त्या लोकांनी पण चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आम्हाला. आणि आता इथं सावडीमध्ये रोडवरती सोनानगर चौकपाशी आता इथं तपोन रोड, पाईपलाईन रोड आणि गुलमो रोड इथल्या नागरिकांसाठी ही ब्रँच खूप सोयीस्कररित्या राहील त्यांना, कारण त्यांना या म्हणजे क्लिनिकचा आणि पेशंटला त्याचा लाभ घेता येईल. या क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी आमदार जगताप, आमदार निलेश लंके, नगरसेवक सुनील त्र्यंबके, नगरसेवक बाळासाहेब पवार, भाजप तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण कोकाटे, श्रीनिवास बोजा आदी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आज कुष्ठधाम रोड परिसरामधील सोनानगर चौकामध्ये डॉक्टर माधुरी मॅडम यांनी पुढाकार घेऊन एक त्वचारोग त्यांचं क्लिनिक, एक हॉस्पिटल या ठिकाणी सुरू केलेलं आहे. याच्या बाबतीमध्ये अनेक जणांना वेगवेगळे आजार असतात त्याच्या संदर्भात, त्याच्यामधले पुढे उपचार घेण्याकरता देखील त्या क्लिनिक असून त्याच्यावर उपचार केंद्र देखील आहे. निश्चित रूपानं शहराचा विस्तार होत असताना वेगवेगळ्या छोटे मोठे क्लिनिक असतील, हॉस्पिटल असतील, या अनुषंगाने याची देखील गरज नवीन मीडिया देखील या ठिकाणी असतील. त्याच्याकरता त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी केलेला आहे. त्याला काही या सगळ्या मेडिकलच्या क्लिनिकच्या निमित्तानं या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार जगताप यांनी यावेळी क्लिनिक मधल्या मशीनरीची आणि प्रॉडक्ट्सची माहिती घेतली. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.